महाविकास आघाडीचं ठरलं प्रचार एकत्र पण झेडपी महापालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्र कारण काय जाणून घ्या आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित दिसेल मात्र भाजपला लाभ होऊ नये म्हणून झेडपी महापालिकांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवतील असे बोलले जात आहे जेणेकरून शिंदे गटाची शिवसेना व भाजपला टक्कर देता येईल असा डाव आघाडीकडून आखला जात आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आघाडीशिवाय पर्याय नाही अशा ठिकाणी तेथील तिन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर निर्णयाची जबाबदारी दिली जाईल महाविकास आघाडीने महागाई महापुरुषांचा अपमान उद्योगपती आदानी प्रकरण महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जुनी पेन्शन योजना बेरोजगारी ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणाची सुडबुद्धीने कारवाई खोके गद्दार अशा प्रकरणावरच प्रचाराची रणनीती आखली आहे त्यासोबतच स्थानिक प्रश्नांवरही फोकस असणार आहे दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून महाविकास आघाडी सो वेळावरच लढेल जेणेकरून बंडखोरी टाळता येईल हा त्यामागील हेतू आहे स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढल्यास नाराज उमेदवार भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गळाला लागतील अशी शक्यता आहे सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांच्या त्याच्याच पक्षाची राज्यात सत्ता असे समीकरण आहे त्यामुळे पहिल्यांदा या निवडणुकांवर फोकस केला जात आहे सध्या शिंदे यांच्या शिवसेनेने प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकारी नेमलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जुने पदाधिकारी आहेत काँग्रेस देखील आता रिक्त पदाधिकारी भरेल राष्ट्रवादीनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने सूचना केलेल्या आहेत आता राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे अजित पवार नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सहभाग होतील विशेषतः जे पूर्वी त्यांचे बाल्यकिल्ले होते पण मोदी लाटेत भाजपकडे गेलेल्या मतदारसंघावर त्यांचा फोकस राहणार आहे मागील दोन विधानसभा लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेसोबत रिपाई आटोलेगट रास प्रयत्क्रांती स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर घटक पक्षांनी युतीला सपोर्ट केला त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला यश आले पण आता शिवसेनेत फूट पडली असून मनसे देखील ताकदीने मैदानात उतरण्याची तयारी करत आहे पण त्यांचा कल भाजप शिंदे गटाकडे झुकलेला आहे माजी मंत्री सदाभाऊ खोतांची रयतक्रांती शांत असून माजी खासदार राजू शेट्टींच्या स्वाभिमानाची आक्रमकता दिसत नाही अशा वेळी घेतलेला आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आमच्यावर भाजपने अन्याय केला म्हणत किशात राजीनामा घेऊन फिरणारे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर अडीच वर्ष महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले पण अडीच वर्षांनी शिवसेनेतील चाळीस आमदारांनी बंडखोरी करत भाजपला साथ दिली त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले आणि शिवसेनेत दोन गट पडले पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतर व्हावे लागले नेते शिंदे यांच्या शिवसेनेत तर शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे असा दावा केला जात आहे उद्धव ठाकरेंच्या खेड व मालेगाव सभेतील गर्दी पाहून त्याची अनेकांना प्रचिती देखील आली तरी पण शिवसेनेतील फुटीचा फायदा भाजप मनसे की इतर पक्षांना होणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडील शिवसेना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आली आहे पण उद्धव ठाकरेंची क्रेज अजूनही कमी झालेली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शेतकरी महिला व बेरोजगारांबद्दल चांगले निर्णय घेत आहेत तरी पण आगामी निवडणुकीत सर्वाधिक आमदार असलेल्या राष्ट्रीय पक्ष भाजपसोबत युती लढताना तोडीस तोड उमेदवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील का असा प्रश्न आहे महाविकास आघाडी या पुढील सर्व निवडणुका एकत्रित लढली तर यावेळी उमेदवारी न मिळालेले बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असतील अशी शक्यता राजकीय जाणकार वर्तवू लागलेले आहेत ही बंडखोरी टाळण्यासाठी महाविकास आघाडी निश्चितपणे मार्ग काढेल असेही बोलले जात आहे सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात